कामगारांना शैक्षणिक सहाय्य योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा आणि अन्य योजनांचा लाभ कामगारांना देण्यात यावा अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आली. बांधकाम कामगारांसाठी वेगळं कार्यालय करण्यात यावं, बांधकाम कामगारांना घरकुल योजना त्वरित देण्यात यावी, सर्व कामगारांना कोरोना सहायता निधी मिळाला पाहिजे, ऑनलाईनमुळे कामगारांची दिशाभूल होत आहे त्याकडे लक्ष देण्यात यावं, प्रत्येक नोंदणीकृत कामगारांना पात्रतेनुसार त्वरित मदत देण्यात यावी, बांधकाम कामगारांना माध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्यात यावी, कोरोना काळात कामगारांना आरोग्य निधी देण्यात यावा अशी मागणी भूमिपुत्र संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत जी बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत त्यांच्यासाठी एक निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये असं म्हटलं गेलं की बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून जो निधी या बांधकाम करणाऱ्या कामगारांना प्राप्त होतो आणि त्या माध्यमातून त्या कामगारांच्या शैक्षणिक सहाय्य योजना किंवा आर्थिक सहाय्य योजना किंवा सामाजिक सुरक्षा आणि अन्य योजनांसाठी तो निधी वापरला जातो. पण हा निधी गेल्या 8 महिन्यापासून कामगारांना मिळालेलाच नाही आणि त्याच्यात मोठी टेक्निकल अडचण अशी आहे की चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 1 लाख कामगार हे रजिस्टर्ड आहेत पण त्यापैकी बऱ्याचशा बहुतांशी कामगारांचं नवीनीकरण त्याचं नूतनीकरण झालेलं नाही आणि त्यामुळे ही कामगार त्या बऱ्याचशा आर्थिक लाभापासून ते वंचित आहे आणि 8 महिन्यापासून जी प्रक्रिया आधी जी प्रक्रिया ऑफलाईन होती त्या प्रक्रियेला ऑनलाईन केल्यामुळे ही प्रक्रिया थांबलेली आहे. तर सहाय्यक आयुक्तांना ही विनंती करण्यात आली की जोपर्यंत तुमची ऑनलाईन प्रक्रिया कार्यान्वित होत नाही तोपर्यंत ऑफलाईन प्रक्रियेद्वारे हा त्यांचा प्रश्न मिटवण्यात यावा.